जम्मू काश्मीर सरकारमधून भाजपाबाहेर व्यापक राष्ट्रहितासाठी निर्णय घेतल्याचा दावा राज्यपाल राजवट लागू होण्याची शक्यता जम्मू काश्मीर सरकार, सरकार अल्पमतात आल्यानं मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पदाचा राजीनामा जम्मू काश्मीरात राजकीय अस्थिरता राज्यात पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच झटून कामाला लागण्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन जीवनशैलीत बदल घडवायचा असेल तर नागरिकांनी योगविद्या आत्मसात करावी पंतप्रधानांचं आवाहन जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात भारतानं आपला ठसा उमटवला राष्ट्रपतींचं ग्रीस दौऱ्यात प्रतिपादन माथाडी कामगार आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोलंबिया आणि जपान यांच्यामध्ये चुरशीची लढा नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारमधून बाहेर पडायची घोषणा भाजपानं आज केली ज्या हेतूनं ही युती केली होती तो हेतू साध्य होताना दिसत नाही गेल्या तीन वर्षांमध्ये काश्मीरची परिस्थिती अत्यंत बिघडली आहे त्यामुळे व्यापक राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेत असल्याचं भाजपा नेते राम माधव यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं जम्मू और लद्दाख में जो विकास की दृष्टि से जितना काम होना था उसमें भी कहीं ना कहीं अड़छ ने हमारे मंत्रियों को सामना करना पड़ता आया है जितने मंत्रालय हमारे पास थे उनमें फिर भी हमारे मंत्री कोशिश करके कुछ विकास के काम कर सकते थे पर पूरी सरकार तो बीजेपी का नहीं है उसके चलते कई विभागों में काम की दृष्टि से काफी समस्याएं और एक प्रकार के डिस्क्रिमिनेशन की भावना जम्मू और लद्दाख की जनता कर रही है। काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता आणि विकास ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही पीडीपीशी युती करून सरकार स्थापन केलं मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये दहशतवाद कट्टरपंथी विचार आणि फुटीरतावादी शक्ती वाढल्या आहेत केंद्र सरकारनं राज्याला ऐंशी हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं विकासाच्या अनेक योजना आणल्या काश्मीर खोऱ्यातला दहशतवाद आणि सीमेपलीकडून होणाऱ्या लष्करी कारवाया थांबवण्यासाठी गृहमंत्रालय संरक्षण मंत्रालय आणि लष्करानं सर्वतोपरी मदत केली मात्र असं असूनही आज तीन वर्षानंतर काश्मीर खोऱ्यातलं वातावरण अत्यंत दूषित झालं भेदभावाची भावना भेद भावनाही वाढली आहे पत्रकार सुजात बुखारी यांच्यासारख्या व्यक्तींची हत्या होणं आणि त्या तपासामध्ये काहीही प्रगती नसणं हे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचंच लक्षण आहे ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून पक्षानं सत्तेतून बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे असं म्हणाले मात्र दहशतवादाचा बिमोड करणाऱ्या लष्करी कारवाया सुरूच राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यातली कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी राज्यपाल शासन लागू करावं अशी पक्षाची मागणी आहे मात्र राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील राम माधव यांनी सांगितलं या घोषणेनंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काही वेळातच राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावर ही युती झाली होती असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या पाकिस्तानशी चांगले संबंध प्रस्थापित करणं आणि तुरुंगात असलेल्या काश्मीरी तरुणांची सुटका करण्यासाठी आमचं सरकार काम करत होतं गेल्या महिन्यात राबवलेल्या युद्धबंदीमुळे काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हायला मदत झाली असा दावाही त्यांनी केला युती तुटण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता तीनशे सत्तराव्या कलमांसारख्या काही मुद्द्यांवरती तडजोड करणार नाही असं उत्तर महबूबा मुफ्ती यांनी दिलं या घडामोडीवरती सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका स्पष्ट कि आहेत काँग्रेस पीडीपीला पाठिंबा देणार नाही असं नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं तर नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनीही आपण आघाडीचं सरकार स्थापन करायचा प्रयत्न करणार नाही असं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवरती राज्यपाल राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे जम्मू काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी आज सायंकाळी एक बैठक घेण्यात आली या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अंतर्गत सुरक्षा विभागाच्या विशेष सचिव रीना मित्रा यांच्यासह अनेक उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते दरम्यान जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये आज सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक सुरू झाली आहे राज्यामध्ये पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असं सांगत शिवसेनेला राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी झटून कामाला लागावं असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना कलि आहे मुंबईतल्या गोरेगाव इथं आज शिवसेनेचा बावन्नावा वर्धापन दिन झाला या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते राज्यात भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे त्यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या बावन्न वर्षात शिवसेनेला मोठं करण्यासाठी श्रम आणि संघर्ष करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले जम्मू काश्मीरच्या घडामोडींवर बोलताना ठाकरे यांनी पी सोबत काम करणं अशक्य आहे हे समजण्यासाठी भाजपाला तीन वर्ष का लागली असा सवालही केला केंद्र सरकारनं रमजानच्या घेतलेल्या संघर्ष विरामाच्या निर्णयावरती त्यांनी टीका केली जनतेचा विरोध असताना राज्यात बुलेट ट्रेन का आणली जाते असा सवालही त्यांनी उपस्थित केला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्घाटनप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष एक हाती सत्ता मिळवतात हे महाराष्ट्रातही घडू शकतं मात्र त्यासाठी आवश्यक असणारी व्यूहरचना विचारपूर्वक ठरवावी लागेल ते म्हणाले लागे उत्तम नेतृत्व मिळवूनही आपण स्वबळावर सत्ता का मिळवू शकलो नाही आपलं काय चुकतंय हे शोधणं गरजेचं आहे असं यावेळी म्हणाले युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यापुढे स्वबळावरच लढायचं जिंकायचं आणि एक हाती सत्ता मिळवायची असा निर्धार व्यक्त केला या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला जीवनशैलीमध्ये बदल घडवायचा असेल तर नागरिकांनी योगविद्या आत्मसात करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे एकवीस जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी जगभरात उत्साहानं सुरू आहे या दिनाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला सहज सरळ आणि सुलभ आसनांमुळे जगभरातले नागरिक योगाशी जोडले जात आहेत असं म्हणाले योग ही भारताच्या ऋषीमुनींनी जगाला ठेव महत्वपूर्ण या ठेवीमुळे मानवाचं शरीरच नाही तर मनही रोगमुक्त होतं असं म्हणाले योग साधनेमुळे व्यक्ती आपल्या कुटुंबाशी आणि समाजाशी जोडली जाते असं म्हणाले सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या माणसांसाठी योग हे उत्तम औषध आहा असंही म्हणाले जागतिक स्तरावरती प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतानं आपला ठसा उमटवला आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं ग्रीसची राजधानी अथेन्स इथं त्यांनी आज भारत ग्रीक व्यापार मंचाला संबोधित केलं वर्ष दोन हजार पंचवीसपर्यंत पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याचं उद्दिष्ट भारतानं आहे स्टार्टअपसाठी जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं मोठं ठिकाण भारत आहे असं सांगत मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या उपक्रमांची माहिती राष्ट्रपतींनी दिली व्यापार सुलभतेसाठी भारतानं उचलली पावलंही त्यांनी विशद केली राष्ट्रपती सध्या ग्रीस सुरिनाम आणि क्युबा या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत ग्रीस दौऱ्याचा त्यांचा आज शेवटचा दिवस आहे युरोपीय युनियनबरोबर व्यापक व्यापार आणि गुंतवणूक करारासाठी भारत कटिबद्ध आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं ग्रीसची राजधानी अथेन्स इथं त्यांनी आज एका संस्थेनं आयोजित केलेल्या बदलत्या जगामध्ये भारत आणि युरोप या विषयावरती एक व्याख्यान दिलं माथाडी कामगार मंडळातील रिक्त पदं भरताना नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना प्राधान्य द्यावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत आज मंत्रालयात विविध विभागांची एकत्रित बैठक झाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताविश सफाई कामगारांपैकी ज्या कामगारांच्या नाव्यातल्या इंग्रजी स्पेलिंगमुळे सेवेत सामावून घ्यायला अडचणी येत आहेत त्यांना तीन महिन्यात सेवेत सामावून घ्या असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातल्या एका बैठकीत आज दिले मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पात्र अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन मौजे मरोळ मरोशी करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली त्यांच्या अध्यक्षतेखाली आज या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या वन जमीन पट्टेधारक शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज शहादा इथल्या उपविभागीय कार्यालयावरती एक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं धडगाव तालुक्यातली त्र्याहत्तर वनगावं महसुली गावं करण्यात यावीत वनजमीनधारकांच्या ताब्यात असलेल्या वनक्षेत्राचे वनदावे मंजूर करण्यात यावेत मंजूर झालेल्या जमिनीचा सात बारा यावा वनमजुरांना पूर्ण वेळ सेवेत घ्यावं दुर्गम भागातल्या निकृष्ट दर्जांच्या रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी व्हावी यासह सुमारे चौदा मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळानं यावेळी उपविभागीय या अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर दिलं धडगाव तालुक्यातली धडगाव आदि, तालुक्यातील आदिवासी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले बुलडाणा जिल्ह्यामध्ये आज ईपीएस पंच्याण्णव संघर्ष कृती समन्वय समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक मोर्चा काढून मुंडण आंदोलन केलं ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत येणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढ द्यावी या प्रमुख मागणीकडे प्राधिकरणाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं भविष्य निर्वाह निधी संघटन एकोणीश पंच्याण्णवनुसार नुसार वीस लाख ते पन्नास लाख रुपये जमा होतात मात्र निवृत्ती वेतन अत्यल्प म्हणजेच दरमहा दोनशे दोन हजार दोन पाचशे रुपये संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी याविषयी सांगितलं जळगाव जिल्ह्यामध्ये वाकडी गावामध्ये काही दिवसांपूर्वी मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलांना करण्यात आलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी पुणे शहर जिल्हा मातंग समाज संघटनेनं आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक मोर्चा काढला या घटनेतल्या आरोपींना कठोर शिक्षा करावी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी अधिक कठोर कराव्यात पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चेकरांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिलं फुटबॉलची रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये विश्वच आज एच गटामध्ये कोलंबिया आणि जपान यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये जपाननं दोन एक असा रोमहर्षक विजय मिळवला जपानच्या शिंजी कागवा यानं अवघ्या सहाव्या मिनिटाला पेनल्टी गोल करत या सामन्यामध्ये संघाला पहिला गोल मिळवून दिला एकोणचासाव्या मिनिटाला कोलंबियाच्या जोनो क्युंटरो यानं गोल करून या सामन्यामध्ये बरोबरी साधून दिली जपाननं त्यानंतर आणखी एक गोल करून या सामन्यामध्ये अखेर दोन एक असा विजय मिळवला या सामन्यासह आज पोलंडविरुद्ध सेनेगल आणि रशियाविरुद्ध इजिप्त अशाही लढती होणार आहेत आणि बातमी हवामानाची राज्यात आजही काही भागामध्ये पाऊस पडला नागपूर जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला सांगलीमध्ये दुपारनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली अकोला नाशिक बुलडाणा लातूर या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या राज्यात येत्या छत्तीस तासामध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मधगर्जस् पाऊस पडेल याच काळामध्ये कोकणात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान पंचवीस नागपूर सदतीस आणि चोवीस पुणे तेहतीस आणि तेवीस औरंगाबाद पस्तीस आणि तेवीस नाशिक पस्तीस आणि तेवीस कोल्हापूर एकोणतीस आणि बावीस रत्नागिरी एकोणतीस आणि चोवीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल अडतीस आणि किमान सव्वीस अंश सेल्सिअस जम्मू काश्मीर सरकारमधून भाजपाबाहेर व्यापक राष्ट्रहितासाठी निर्णय घेतल्याचा दावा राज्यपाल राजवट लागू होण्याची शक्यता जम्मू काश्मीर सरकार अल्पमतात आल्यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पदाचा राजीनामा जम्मू काश्मीरात राजकीय अस्थिरता राज्यात पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच झटून कामाला लागण्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन जीवनशैलीत बदल घडवायचा असेल तर नागरिकांनी योगविद्या आत्मसात करावी पंतप्रधानांचं आवाहन जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात भारतानं आपला ठसा उमटवला आहे राष्ट्रपतींचं ग्रीस दौऱ्यात प्रतिपादन माथाडी कामगार आणि मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत जपानची कोलंबियावरती दोन एक अशी मात हे बातमीपत्र संपलं रमजानच्या महिन्यामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये शस्त्रसंधीचा निर्णय घेऊन भारतानं काश्मीरियत जपायचा प्रयत्न केला होता मात्र याच परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं भारतीय सैन्यानं नुकत्याच हाती घेतलेल्या ऑपरेशन ऑलआउटमध्ये दिसून आलं आहे या संपूर्ण परिस्थितीविषयी सुरक्षा स्थैर्य आणि कायदा सुव्यवस्था आणि शांतता या पैलूंच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी भारतीय लष्कराचे निवृत्त ब्रिगेडियर व्ही जी गोळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या वाहिनीवर